कोल्हापुरात गुप्त खलबत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 तास हॉटेलच्या खोलीत बसून भेटीगाठीऐवजी फोनाफोनी. राज्यभरात सध्या लोकसभा निवडणुकीच्या 3ऱ्या टप्प्यातील प्रचाराची धामधूम सुरू असताना कोल्हापूरमध्ये शनिवारी राजकीय हालचालींना वेग पकडल्याचं चित्र दिसत आहे. कोल्हापूरमध्ये आज महायुतीचा उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील कोल्हापूरमध्ये उपस्थित असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सकाळीच कोल्हापूरमध्ये दाखल झालेले असून त्यांनी येथील एका हॉटेलमध्ये बसून राजकीय सूत्र हलवायला सुरुवात केली. एकनाथ शिंदे हे कोल्हापूर येथील हॉटेल पंचशीलमध्ये मुक्कामाला आहेत. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या काही जणांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 4 तासांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हॉटेलमधील आपल्या खोलीतच बसून आहेत. कोल्हापूरमध्ये दाखल होऊनही त्यांनी अद्याप येथील महायुतीचे उमेदवार, प्रमुख व्यक्ती किंवा अन्य कोणाची भेट घेतलेली दिसत नाही. गेल्या 4 तासांपासून ते खोलीत बसून फक्त फोनवर बोलत आहेत. येत्या 24 तासात महायुतीचे अंतिम जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. नाशिक, ठाणे, दक्षिण मुंबई आणि पालघरची जागा कोणाच्या वाट्याला येणार यावर शिक्कामोर्तब होईल. त्या दृष्टीने एकनाथ शिंदे हे हॉटेलच्या खोलीत बसून फोनाफोनी करत असल्याची माहिती आहे. गेल्या 4 तासात एकनाथ शिंदे यांनी फोनवरून अनेक नेत्यांसोबत बातचीत केल्याची माहिती होत आहे. तिकीट वाटपाचा घोळ संपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून ही फोनाफोनी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांमध्ये महायुतीकडील जागावाटपाचा घोळ संपणार आहे का याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, कोल्हापूर.